प्लस प्लसचा महिना लागला अधिकचा महिना अधिक प्लस आपल्याला मग सोमवार पडते का आजपासून हो माय मी सकाळी पासून विचारत होती ना पडते का नाही पडत बापा पडते का नाही पडत बापा चल म्हटलं शांता बलच विचारतो म्हटलं ते जरा ज्ञानी आहे ते म्हटलं जरा असं लय हुशार काय तुम्ही जसं की तुम्हाला समजतच नाही मला ज्ञानी म्हणून राहिल्या हुशार वर्णाच्या सांग ना माय लवकर मग घरी जाऊन पूजा पाठी करायला बरं होते हा ज्युती गीती कधी आहे का हा सांग लवकर पाच वा तुम्हाला समजतच नाही का तरी हा कॅलेंडर पाच जा जरा गुण पाहिजे माणसं सांगा देवा धर्माचं काही माहित असलं पाहिजे हा मग कुठं लक्ष राहते तुमचं लक्ष कुठं राहते म्हटलं सर्व सुखी आहे घरच्या मस्त हा एक मान्य काय कमी जास्त आहे हे पाहिजे तुम्हाला कोणता दिवस काय आहे कधी कधी आहे ते बापा हे प्रश्नच बल्ली करते बाप्पा हो ना माय सांगितलं ते भडकन सांगून नाही ना गोष्टी लांबी हो अज पासून अधिक महिना लागला हे बरोबर आहे आजची ज्युती आहे सोमवार नाही पडत आपल्याला सुमती आली असती तर मग सोमवार पहिला पडला असता हा आता सुमती ह्या सोमवारची आली ना तर पुढच्या सोमवार पासून सोमवार पडत मग आता आजची सुमती आहे ह्या सोमवारची तर मग काही पडत नाही मग सोमवार आपल्याला आता अगे माय बाई सांग बर बाबा त्या धन्यापासून सकाळी बेल घेऊन घेतलं

आमची माणसं ते वाटलेले कॅलेंडर घरी चिपकवून दे देते मग ते काय जायला लागते म्हणते सांग आता महालक्ष्मी काल निर्णय आमच्या घरी असते तर सगळी माहिती आम्हाला माहित पडली असती हे राजनीतीचे कॅलेंडर राहायचे मग काय करावं बाबा माहित पडल सांग मग कॅलेंडर नाही इथे तर मग काय राजनीतीच पाहि कॅलेंडर मध्ये सांग बाई मग तुम्हाला समजायला पाहिजे का व महालक्ष्मी कॅलेंडर घेऊन या चाळीस रुपयाचं भेटते चाळीस मी पंचावन्न रुपयाचा आहे वाटते येऊन आलं वर्षभर पाहा लागते काय का बस महिन्याच्या महिन्या बदलावा लागते वा अरे वा बाया तुम्ही जाऊ तु तु दे ना मग आता तू एक कॅलेंडर आहे ना तू एक कॅलेंडर आहे आमच्यासाठी कधी आलं का माहित पडते कधी काय आहे काय काय नाही ते बापा आजची ज्युती पडते मग नाही जुती हो वा आजपासून जुती पडते ना आजची ज्युती आहे पूजा करता मस्त ज्युती वाली आलते ना ज्युती लावली ना दरवाजाला नाही वा माझ्या घरी तर नाही आली जुती वाली या वर्षी आलीच नाही बापा दरवर्षी ते घे ते जर आली लावून गेली तर लक्षात राहते बाबा ज्युती आजची आहे उद्याची आहे आता माहितच नाही पण ज्युती आजची आहे घे माय आता ज्युती आहे बनवाय लागून घरी अहो तुम्ही घरी तर पाहिजे ना माय लावताना मी घरीच असतो बाबा माझ्या घरी लावली मी ना तिच्या स्वतःला लावली दरवाजाला लावली देवाच्या देवाला लावली हो नाही हो माय शांत मी घरी नव्हती ना नाही लावली ज्युती व जाऊ दे ना घरी जाऊन काढायचं का आपण दोन तीन त्रिकोन भाग लावून दिन दरवाजाला काय होते तिच्या आजची काय आपल्या आजची काय हो 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 काही होत घरीच चिपकून देते पूजापती कर्जा मस्त हा भजे वडे नैवेद्य कर करा मस्त सांगून राहिली मी आजपासून मटन गिटन खाणं बंद करा म्हटलं अंडे गिंडे खायचं घरी आणतच नाही मास मच्छी चिकन मटन हा आणतच नाही म्हटलं घरी अधिक महिना लागला आजपासून एक महिना तरी पाडत जा नाही तर आनंद नवरे करून द्या हो आम्ही नाही खात म्हणून काय झालं नवरे खात नाही काय असं आपलं भाजी पाहिजे घर पाठवून नका ठेवू हो एक महिना थांबून जा आता काय गोष्ट करू आईली होती बाबा भल्ले नियमाचे आहे अधिक महिना लागवत समजते आणत काही ना काही हो आमचे ते सांगत नाही लागत आमचे सर्व समजते देव देव बरोबर पाहतो बा नेम नाश्ता पोकाय कष्ट आहे ना महिन्यावर दारू देते त्याला अक्कलच नाही कोणत्या महिन्यात काही घेऊन येते ना त्याला कोणता महिन्यात महिना समजते बाबा प्लस अधिक काय समजते हा काय समजणार आहे त्याला दारुवाला आहे तो आता आणलं त्याला घराच्या बाहेर झाकल ना आम्ही मी काय घरात घेतो त्याले घरात घ्या

बाया बिचारे भल्या बोलायचं आवड आहे म्हटलं म्हटलं घरी लवकर पूजा पाठी होते त्याले लागले ना, लाग ना उलट का आलो का म्हणते काही माहितच नाही पडलं जुती आली अधिक महिना म्हणजे सर लांबतच लांबत गेलं हो ना बिचारे रश्मी पुरेसा लांबले आता काय करतो मग आता जसा आहे हो ना काय म्हणते मग हा काय म्हणते म्हटलं पिक पाणी आपला पेरण्या गेलं झालं का ते वावरातलं पेरणे गिरण झालं ना पेरण मस्त झालं पेरणं झाल्यावर मस्त पाणी आलं मस्त मस्त वाटून राहिला आता टेन्शन फ्री काम झालं आता झालं आता अधिक महिना आहे म्हटलं तर काय करा मग गेली फिराय गिरायला फिरायला कुठं विचार सरत असतो घर कसं आहे मी जर तिकडे आली ना तिथे आले माझ्या घरात पुरे पाणी म्हणजे घर टाक्यासारखं भरून जाचव आहे साऱ्या सीधा तिकून नाही टाकला माहिनवऱ्या काय सांगू तुला एवढा पैसा काय वरश मी त्याजवळ बापाच्या वावराचा भाग भेटला वया काय करतो त्या पैशाचं घर बांधून घे लवकर काल एवढे कष्टाचे दिवस काढतो एवढे जीवाचा वाटा करून घेतो मारून तू राज्य चांगली त्याला ठेव चुकायचं काय होते त्याच बाबाच्या पैशाने मारून राहील ना नवरा सैन काय होते अव लताबाई नाही आहे ते तसं नाही आहे हो ते गोष्ट सगळी बरोबर आहे सुधरला पाहिजे ना सुधरत सुधरत नाही ना हा सुधराले कोणाच्या भरोसा घर बांधू मी सांग मला समजते काय ईटा हाय रेती हाय गिट्टी हाय सांग म्हणून मी म्हटलं माझ्या पोराले मोठं होऊ देतो बापा नंतर मग घर गिरबांधायचं काढतो तोपर्यंत पैसे आहेच माझ्याजवळ खा पायाचे वाक्य तर पण हे राशीच वाक्य जराशी अव रश्मी तसं किचं काही नसते जराशी हुशार व या पोरग होईन कधी मोठ घर बांधशील कधी तोपर्यंत काही इचू काढत दिवस काढतो काय न जाणे कधी त्या जीवाला काही होऊन गेलं इचू काढायचं काही सांगता काय आणि तू तर बाबा बस लेकरच वय सर बसलीये मोठं वय पर्यंत मोठं वय पर्यंत तूच मोठी वय आता नवऱ्याला टाकून दे टाकून दे म्हणजे त्याच्या पुढे आहे घर बांध तू घर बांधायला

माय रश्मी त्या नवऱ्यानं मटण तणी आणलं व मी चालली बाबा इथून उठून थांब न काय वाटतं पाहतो ते पहिले मटण ससन काय कौन समजत नाही का काय का काय पनीत काय रायते काय पनीत नॉन व्हेज रायते हा आणलं मी ना बोकड्याच शिजून टाक जराशी आणि भाजी करून दे मस्त आणि चार पाच भाकरी टाक जेवण करतो बढिया तुम्हाला समजत नाही का वाकातले काढून तोंडात घालता तुम्ही नाकातले काढून तोंडात घालाले अधिक महिना लागला समजत नाही काय चालले मटण घेऊन तुम्हाला लागली कशी नाही काय बाबा काय मी बाप परश मी त्यांना उरकवून काय मी बाप भल्ला राक्षसाने खाले पाहिते जसे की खाले नाही भेटत कधी हो ना मलाच पाण्यात पडला आणि करते ना पाण्यात पडला आणि कराले तुम्हाला काय वाटते मी करून देतो हा मी करून देते मटन ना सांगून राहिली मी अधिक महिना लागला मी त्याला हाताने लावत आणि घरात येने घुसा तुम्ही घरात घुसाले कौन ते अंगाल टिकून राहील ते हा ते अंगाल टिकून राहील का ते धावून राहील ते मटन सांग बर मला बर बाबा एवढं जाय ना जा मग हा तुमच्या बहिणीच्या गावाला जा आणि करून मांग मटन शिजून मांग मस्त मग मैत पडली तुम्हाला काय आणि काय नाही तर अधिक मास म्हणजे

काय होय काय होय म्हटलं हा लोकाला असंच बोलत असते काय असंच बोलाले असे संस्कार आहे बाबा तुमचे हा संस्कार कुठे सुद्या मला हे मटन काय आणलं असं संस्कार चांगले असते तू थांब तू थांब 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 तू आता थांब अरे बापा देवा रामा का लाट का नांगाऊन मरून जाय ना मी मग तुला तेवढी अक्कल नाही आहे काय हा मटण करून दे म्हटलं तर काय मला अधिक महिना सांगून राहील तू चुकलं ना बापा माहिती चुकलं ना तुम्हाला नाही म्हटलं तर मी न करून देतो मी ज्योतीची पूजा काही करत नाही देवा घराच्या बाहेर काढून देतो मी आणि तुम्ही मच्छी मी तुम्हाला रोज खाऊ घालतो करून पुण्याचं काम करतो मी आता नाही तुला करून आहे ते काही समजते का नाही समज दिवस मास कोणत्या दिवसात खात असते का एवढंच समजायला पाहिजे लेकर अक्कल राहते एवढा मोठा घोडा झाला माणूस कामाचा आहे बिनक्कीचा कोणतं मी पाप केलं तर काय माहित बापा अरे अव ना असेच पापा केले असन ना पहिले पहिले तुन असेच पापा केले असन कोणी खाऊ घालायला मागत असन तर तू दिलं नसन करून म्हणून तर त्या चरणी आता हे भोगा आले आ आलिया भोगासी तू पप्पा

अ काही शांताबाई याचं मुलगा दाबून धरून राहिली उठल्याने पाहिजे हा बल्ली मस्ती चढली आले सांग बरं अधिक मासाच्या महिन्यात मला मटण करून मागून राहिला खरंच दिन कमी करून त्याच्यासाठी मला मारलं त्यानं सांग सांग बरं त्यात पायगी असं महाकाली महाकाली पोटावर तू तो डायरेक्ट देऊन घेऊन सांग मग काय करू काय करू सांग बॅट घेतली ती मला माराले मी काय मरून जाऊ का मग मी मरून जाऊ का म्हटलं काही नाही मारला धक्का पडला खाली काही दुराय तरी सांगत व्हायला सांगत हा अरे कस्तरी ते लोकाय मार खा लागते अशी त इकडे मीच बाजार तो आले ते लोकाय तिकडून मार 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 खात 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 इपर्यंत आली मी ओ पुरा घरा समोरून घरा मांगा आले ते मारत मारत तुम्हाला लोक होते म्हणून मी विचार केला की मी आली न बस त्याले खाली पाडले मी ते तोणार पाय देला उठलाने पाहिजे म्हणून काय हाय माय रश्मी ए बल्ली उشار झाली बापा तू लय सुचाल झाली ना कोणता दिवस सुद्धा जाते बापा तू या सांग कोणता दिवस सुद्धा जाते काय बापा रश्मी तू हो ना माय रोज ना रोज रोज ना रोज हेच नवरा बायको हेच भांडते लोक लोकांची नवरा बायको भांडतच नाही जसे हेच भांडे तसे नाहीतर काय रोज लागलं नाही यायचं अधिक मास पाहून बरोबर त्यांना मटण आणलं काय बाईच्या जीवाला येईल कि सांग बरोबर सांग मग शांताबाई मी किती दिवस ऐकू किती दिवस ऐकू म्हटलं उमेद राहते ऐकाची सारी उमेद खतम करून टाकली या माणसानं काय वालू राही मला आता माय नाही मोठं आहे पाय पाहूयात माय मायपुरग आता किती दिवस उमेद लावून बसून पोराची घेतला मग मी आता याच्यात जीवा आहे हो याने मारलं का मारतो याले काही सुस्तीच नाही बरोबर आहे कर तू काय करतो खाल्ली भांडत बसा कानात बसा एकामेका आम्हाला काही नाही करावं लागत तुमचं ते चालू राहते शेवटी एकाच एक नवरा बायको होता तुम्ही पानसटपणा घेता मग आम्ही काय करू बाप आम्ही आम्ही होऊन काय करा चाललो आम्ही नाही हो नाही हो बाप्पा थांब ना मी काही नाही करून देत मटण गिटन थकलं म्हणजे मटण पहिलेच ठेकलं काही काय राहिलं आता पहिलेच ठेकलं याच्या माहिती नाही ठेकल तेव्हा हाव काय फेकलं म्हणजे त्या हातानच फेकलं असेल मग जना आणि नुना पूजा पाठी आता याला मारला मुरदाळ पडला रायते असा हा दारू पिऊन आलान तो हो दारू पिऊन कुठं सुद्धा काय नाही रोक्षण आपटलं तर दिवस गिवज झाला असन जाऊ देले काल तिकडे बाय बाबा सवयच आहे तुम्हाला नाटक करायचं नाही तरी पा मग मित्रांनो असं आहे की अधिक महिन्यात जर तुम्ही मास मटन आणत असाल बायका का अशा करते मग हा तुमच्या जीवावर उठते मग पाभर तिने इंडोक्षारच पाय देऊन दिला तिच्या असं असते मग ते हा अधिक मास आहे तर जरा पाळा जरा खाऊ नये मटन काय होतं एक महिन्याने खाल्ला तर अंगाला भेद पडते काय नाही पडत मग कसं वाटला आपला व्हिडिओ तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार